हॅलो फ्रेंड्स माहितीचा अधिकार हा अष्टाक्षरी मंत्र बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी अंमलात आणला गेला माहितीचा अधिकार दोन हजार पाच हा कायदा अंमलात आल्यापासून भारतीय जनतेत म्हणजेच सर्वसामान्य माणसापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच याचा वापर करता येतो तर मित्रांनो हा कायदा येण्यामागं नेमकं कोणती पार्श्वभूमी आहे तर मित्रांनो शासकीय खातं असेल निमशासकीय असेल किंवा खाजगी असेल किंवा कुठलेही एखादे कार्यालय असेल त्या कार्यालयात चालणारी जी प्रक्रिया असते त्यामध्ये पारदर्शकता निर्माण होवी हाच त्याचा उद्देश होता तर मित्रांनो चला तर मग बघूयात मी ॲडव्होकेट एमडे भागवत ऑनलाईन लॉगरू या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच काय सांगतो ते आता आपण बघणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच न्यायालये संसद विधिमंडळ महामंडळे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका आर्थिक लाभ घेणाऱ्या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच लागू करण्यात आला आहे विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून अशा अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आला आहे माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना ती पुरविण्याकरता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली आहे तर ही माहिती आपण कोणाकडून घेऊ शकतो माहिती देणारी कार्यालय संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वतःहून प्रसिद्ध करून सूचना फलकावर लिहायची आहे अथवा अशा माहितीची संचिकाप्रत कार्यालयाच्या बाहेर जनतेसाठी ठेवायची आहे त्यात कार्यालयाचे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक कार्यालयाची वेळ जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे कार्यालयाची कामकाजाची पद्धत उद्दिष्टे कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती विविध अर्जांचे नमुने कर्मचाऱ्यांची नावे व इतर माहिती उपलब्ध निधी लाभार्थ्यांची यादी योजनांची माहिती योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च परिपत्रके उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत कर्मचाऱ्यांचे वेतन अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती वेळोवेळी वेड़ अद्ययावत करावी ही माहिती पुढील विविध शासकीय निमशासकीय कार्यालये संस्थांमधून घेता येते यामध्ये एक न्यायालय दोन संसद ज्यामध्ये लोकसभा व राज्यसभा तीन विधिमंडळ ज्यामध्ये विधानसभा विधान, विधान परिषद यांचा समावेश होतो यानंतर विविध महामंडळे चार आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पाच तहसील कार्यालये जिल्हा परिषदा यामध्ये अंतर्गत सर्व कार्यालय सहा पंचायत समिती अंतर्गत सर्व विभाग यामध्ये ग्रामपंचायती याचाही समावेश होतो यानंतर सातवं महानगरपालिका नगरपालिका आठ गृह विभाग यामध्ये पोलीस यंत्रणा नऊ मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालय यानंतर शेवटचं दहा शासकीय अनुदानित सहकारी खाजगी सेवाभावी संस्था उदाहरणार्थ साखर कारखाने खरेदी विक्री संघ विविध कार्यकारी सोसायट्या दूध संघ सहकारी बँका इत्यादींचा यामध्ये समावेश होतो अशी मिळवा माहिती मित्रांनो माहिती मिळवण्यासाठी अर्जदार हा कोऱ्या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो त्या अर्जावर दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक द्यावा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही तर अशा प्रकारे आपण माहिती ही मिळवू शकतो यानंतर असा अर्ज सादर करताना पुढील बारा बाबींची पूर्तता करावी एक कार्यालयाचे नाव दोन कार्यालयाचा पत्ता तीन अर्जदारांचे संपूर्ण नाव चार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता पाच माहितीचा विषय सहा कोणत्या कालावधीची माहिती हवी सात कोणत्या प्रकारची माहिती हवी आठ माहिती पोस्टाने की स्पीड पोस्टाने हवी नऊ अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे काय असल्यास रेशन कार्डची झेरॉक्स जोडावी दहा अर्ज केल्याची तारीख अकरा अर्ज केल्याचे ठिकाण बारा अर्जदाराची सही वा अंगठा आता यानंतर संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर तो जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करावा आणि त्याची पोहोच घ्यावी यानंतर तीस दिवसांच्या आत तुम्हाला माहितीही मिळू शकते यानंतर माहिती मिळवण्याचा व अपिलाचा कालावधी जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर तीस दिवसात माहिती जन मिळते जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास अपील करण्याचा कालावधी हा तीस दिवसांचा आहे अपिलीय अधिकाऱ्याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास नव्वद दिवसात राज्य माहिती आयुक्ताकडे द्वितीय अपील ही करता येते यानंतर माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च तसेच दस्तऐवजाचे वर्णन खर्च आता आपण बघूया तर मित्रांनो विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास दोन रुपये यानंतर आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी पन्नास रुपये त्यानंतर कार्यालयातील कागदपत्रे पाहायची असल्यास पहिल्या तासासाठी खर्च नसतो त्यानंतर तासाभरापेक्षा अधिक वेळ पाहायची असल्यास प्रत्येक तासासाठी रक्कम रुपये केवळ पाच रुपये यानंतर आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास पोस्टाचा खर्च द्यावा लागतो त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर अजिबात खर्च लागत नाही यानंतर जर एखाद्याने माहिती नाकारल्यास काय होते ते बघूया मित्रांनो माहिती नाकारल्यास त्याला दंड हा होत असतो तर जनमाहिती अधिकाऱ्याने वेळेत माहिती दिली नाही जाणीवपूर्वक नाकारली किंवा चुकीची अपूर्ण दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली तर व असे आयोगाचे मत झाल्यास गुन्हा करणाऱ्या माहिती अधिकाऱ्यास अडीचशे रुपये दंड प्रत्येक दिवसाला केला जातो मात्र एकूण दंडाची रक्कम पंचवीस हजारांपेक्षा अधिक लादता येत नाही त्यानंतर राज्य माहिती आयोगामार्फत जेव्हा गुन्हा केलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याला दंड केला जातो तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे पुराव्यासह मांडण्याची संधी दिली जाते अशावेळी आयोग दंडाबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतो तर मित्रांनो माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच आत्ताच आपण बघितलं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्याला येत जातील तोपर्यंत पाहत राहा ऑनलाईन लॉगुरू जय